जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण लाईट मोशनमधनं एडिट केला आहे आणि एकदम जबरदस्त आणि एकदम नवीन अशी कन्सेप्ट आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुरुवातीला पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अलाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता खाली तुम्हाला टेम्पलेट्सचं ऑप्शन बघायला भेटतो आहे. सिम्पल या टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आहे. हे ते क्लिक केल्यानंतर वरती अपलोड XML फाईल हा जो काही ऑप्शन दिसतो आहे आणि ते पुढे अपलोडचं बटन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मी XML प्रोव्हाइड केल्या. सिम्पली ती XML तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपली जी काही XML आहे ती इथे अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते कंटिन्यू टू टाईमलाईनचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपली जी काही हे असणार आहे XML त्याला टाईमलाईनवरती घेऊन यायचं आहे. ओके, टाईमलाईनवरती आणल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता जे काही लिरिक्स वगैरे आहेत ते मी ॲड करून दिलेत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा ऑप्शन येणार आहे. तर तो फॉन्ट मिसिंगचा ऑप्शन कसा आहे हे करायचं तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर मित्रांनो, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, iOS म्हणजे जे काय आयफोन इमोजीचा फॉन्ट आहे तो फॉन्ट म्हणजे ॲड करण्यासाठी सिम्पली इथे जे काही फुलाचं चिन्ह आहे म्हणजे जे काही इमोजी आहे ते इमोजीच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं आहे त्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि थ्री लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन फॉन्टचा यूज केला आहे तर इथे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दोन्ही फॉन्ट प्रोव्हाइड केले. सिम्पली ते दोन्ही फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत आणि फॉन्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला हा जो काय आपला प्रोजेक्ट असणार आहे तो प्रोजेक्ट इथं बॅक यायचा आहे. नंतर प्रोजेक्ट ओपन करायचा आहे म्हणजे जो काही फॉन्ट मिसिंगचा आपला ऑप्शन म्हणजे प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व होऊन जाणार आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता बघू शकता सुरुवातीला ज्या काही लेअर दिसत आहेत त्या लेअरमध्ये ज्या काही लिरिक्स वगैरे ते काय शो होत नाही म्हणजे त्या डिसेबल आहेत. त्या इनेबल करण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं सांगतो. सर्वात अगोदर आपली जी काही ग्रुप वनची लेअर आहे या ग्रुप वनच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो ते लास्टला जो काही हा ऑप्शन दिसतो आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर काय होईल की आपली जी काही लेअर दिसत नव्हती ती दिसायला आपल्याला लागणार आहे म्हणजे जी काही डिसेबल होती ती इनेबल होणार आहे. नंतर ग्रुप टूच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टला जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे आपल्या चारही पण ज्या काही लेअर होत्या त्या लेअर तुम्हाला या अशा प्रकारे इनेबल करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो बघू शकता या लेअर इनेबल झाल्या. आता इथे फॉन्टचा काय प्रॉब्लेम येणार नाही कारण आपण फॉन्ट ॲड करताना दोन्ही पण फॉन्ट ॲड केलते. ओके, आता मित्रांनो ह्या जे काही रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलमध्ये जो काही फोटो तुम्हाला दिसत आहे ते फोटो चेंज कसे करायचे आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आता पहिल्या ग्रुपचा फोटो चेंज करण्यासाठी ग्रुप वनची लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर हे जे काही लेअर असणार आहे ते थोडंसं मागे पुढे केल्यानंतर आपले जे काही दिसत नव्हते ते लेअर दिसायला लागतील. आता मित्रांनो फोटो चेंज करण्यासाठी ग्रुप अँड मास्कचा जो काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला आपला जो काही खाली फोटो दिसतो या फोटोला सिलेक्ट करून पहिल्यांदा फोटो हा डिलीट करून टाकायचा आहे. फोटो डिलीट केल्यानंतर आता या लेअरमध्ये तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही जो फोटो ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे म्हणजे ह्याची लेंथ ती एकदम आपल्या रेक्टँगलपर्यंत लास्टपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता हा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे. जो काही रेक्टँगलचा शेप आहे त्या शेपच्या खाली तुम्हाला या प्रकारे असं घेऊन यायचं आहे. ओके, या प्रकारे घेऊन आल्यानंतर आता आपला जो काही फोटो मित्रांनो ते बघू शकता आपल्या या शेपमध्ये दिसतोय. आता मित्रांनो या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथून व्यवस्थितरित्या इथे जसा फोटो तुमचा सेट होईल तसं तुम्हाला या प्रकारे असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की कशाप्रकारे फोटो ॲड करायचा. आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता नंतर एकदा बॅक यायचं आहे. आता फोटो तुमचा चेंज झाला आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकताय. आणखी एकदा मित्रांनो मी दाखवतो. आता ग्रुप टूचा फोटो चेंज करण्यासाठी ग्रुप टूच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. ग्रुप अँड मास्कची जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा जो काही हा फोटो असणार आहे ह्याला इथून डिलीट करून टाकायचा आहे. नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही दुसरा तुमचा फोटो असणार आहे तो फोटो ॲड करून एकदम लास्टपर्यंत ह्याची ड्युरेशन तुम्हाला वाढवून घ्यायची आहे आणि ते लॉंग प्रेस करून ह्या जी काही शेप आहे त्या शेपच्या खाली असं तुम्हाला घेऊन यायचं आहे. नंतर ते फोटोला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही व्यवस्थितरित्या आपला जो काही फोटो असणार आहे तो ॲडजस्ट करून घेऊ शकताय. तर मित्रांनो या प्रकारे आपले जे काही हे होतं ते तुम्हाला अशा प्रकारे फोटो वगैरे चेंज करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायचा आहे. तर तो फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो फोटो तुम्ही बॅकग्राऊंडला ॲड करणार आहे
तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही हा फोटो सिलेक्ट करतो. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे. आणि हा फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो 10.26 बीट आहे, बघू शकता 10.26 ह्या बीटपर्यंत त्याला वाढवून घ्यायचं आहे. नंतर या फोटोला लॉन्ग प्रेस करून एकदम खाली म्हणजे आपली जी काही ग्रुप 1ची लेअर आपली होती त्याच्या पण खाली म्हणजे ऑडिओच्या वरच्या बाजूला असं सेट करायचं आहे. ओके, या प्रकारे सेट केल्यानंतर आता ह्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथे तुम्हाला सॅच्युरेशन अँड व्हायब्रंटचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे मायनस करायचं आहे, म्हणजे आपला जो काही फोटो असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये या ठिकाणी दिसून येईल. आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जी काही ऑपॉसिटी दिसते ती थोडीशी तुम्हाला कमी करायची आहे. कमी केल्याने एकदम जबरदस्त असं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. या प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओव्हरले व्हिडिओ एक तुम्हाला ॲड करायचा आहे, जो की तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील प्रोव्हाइड केला आहे. तर सिम्पली आता इथे मी बघू शकता हा जो काही ओव्हरले होता तो ओव्हरले इथे ॲड केला आहे. ओव्हरले ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्याची देखील ड्युरेशन आपल्या 10.26 बीटपर्यंत ॲड करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे. नंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरेज ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरती सेट करायचं आहे. ओके, नंतर मित्रांनो इथे देखील ऑपॉसिटी तुम्ही व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आणि या प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर आता जसे मित्रांनो म्हणजे आपला जो काही ओव्हरले आपण ॲड केला आहे तो दिसला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ओके, आता 10.26 बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथे तुम्हाला जे काही फोटो आहेत, आता मित्रांनो हा फोटो मी ॲड करतो. फोटो ॲड केल्यानंतर पहिल्या बीटमध्ये याला व्यवस्थित सेट करायचा आहे. नंतर फिल स्क्रीनला सेट करून आता हा जो काही फोटो आहे आपल्या लिरिक्सचे जे काही खाली लिरिक्स आपण ॲड केलेत म्हणजे जे काही शॅडो पीएनजी आहे या शॅडो पीएनजीच्या खालच्या बाजूला असं ॲड करायचे आहेत. तर आता जेवढे पण फोटो आहेत ते या ठिकाणी मी फिल स्क्रीनला सेट करून या प्रकारे असं ॲड करून घेतो. तुम्हाला देखील सेम प्रोसेस करायचे. ओके, तर आता जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर मित्रांनो या प्रकारे फोटोला ॲड केल्यानंतर आता एक तुम्हाला इथे मी ओव्हरले व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा. तो आता कसा ॲड करायचा तुम्ही लक्षपूर्वक बघा. सिम्पली तुम्हाला 10.26 बीटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्येच मी तुम्हाला आपले एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे, म्हणजे इंकचा जो काही व्हिडिओ आहे इंक ओव्हरले म्हणून काहीतरी दिला असणार आहे. तर सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड कसा करायचा तर मी तुम्हाला एकच मिनटं दाखवतो. आता हा जो काही व्हिडिओ आहे तो इथंच कुठेतर हां इथं आहे बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. या प्रकारे व्हिडिओला ॲड केल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून त्याला लाईटनवरती सेट करायचं आहे. म्हणजे मित्रांनो एकदम जबरदस्त असा इफेक्ट तुमच्या फोटोवरती येऊन जाणार आहे. आता मित्रांनो ह्या इंक इफेक्टच्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. लेअरचा ऑप्शन जो काही दिसतोय यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो पुढच्या बीटवरती तुम्हाला येऊन नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला पेस्ट करायची आहे. नंतर मित्रांनो पुढच्या लेअरवरती येऊन इथे देखील सेम म्हणजे जिथे जेवढे पण मी तुम्हाला बीट दिले आहेत त्या प्रत्येक बीटवरती येऊन हा जो काही व्हिडिओ होता तो व्हिडिओ या ठिकाणी या प्रकारे असा इम्पोर्ट म्हणजे कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, आता मित्रांनो यामध्ये तुमचा लोगो वगैरे काय तुम्ही ॲड करणार असाल तर तो ॲड करू शकताय. आणि जे काही सॉन्ग वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ते सगळं डिस्क्रिप्शनला मी प्रोव्हाइड करून दिलं आहे. आता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये बघितला त्या प्रकारचा आपला क्रिएट झाला आहे. आता सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. एकदम रिझोल्यूशन वगैरे जसं तुमच्या मोबाईलला सपोर्ट करेल तसं ठेवायचं आहे. आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.